श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा अनेक दिंडी पथका आणि श्री गजानन महाराज यांच्या झाकींसह संपूर्ण गावामध्ये भ्रमण करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण दिसून आले. मी रामहरी ओलोकर गौरखेडा. आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव हा मोठ्या थाटामाटात आणि वाजत गजत गौरखेडा गावामध्ये दरवर्षीप्रमाणे 10 ते 15 वर्षापासून आमच्या इथे साजरा होत आहे. या शोभायात्रेमध्ये सर्व आजूबाजूच्या गावातील परिसरातील बाहेरगावच्या दिंड्या ढोलभजन पुन्हा सगळं वाजत वाद्यांसहित या गौरखेडा गावामध्ये संपूर्ण गावामधून ही शोभायात्रा निघत असते. आणि या शोभायात्रेमध्ये सर्व गावातील सर्व भाविक भक्त महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मंडळी सर्व जाती धर्माचे लोक सहभागी असतात. आणि सकाळी 7 वाजतापासून 12 वाजेपर्यंत शोभायात्रा निघते गावामधून. आणि त्यानंतर प्रकाशभाऊ ठाकरे यांच्या घरी महाप्रसादाचे आयोजन होते. आणि गावामध्ये ठिकठिकाणी या शोभायात्रेचे संत गजानन महाराजांच्या पालखीचे सर्व भाविक भक्त दर्शन घेतात, स्वागत करतात. आणि अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हा प्रगट दिन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
जय काटे वरण जय काटे वरण जय।